जी आठ उद्योजक एकत्र येऊन प्रकर्ष ही एक संस्था चालू केली आहे। या संस्थेमार्फत हा कार्यक्रम 5 मार्च रोजी होणार आहे। या कार्यक्रमामधली जी रूपरेषा आहे ती पहिली सांगतो। या कार्यक्रमामध्ये वुमन पॅनल आहे। वुमन पॅनलची जी थीम आहे ती आहे वुमन्स अँड विजडम। या पॅनलमध्ये दिल्लीवरनं सेक्टर स्किल्स कौन्सिलच्या मोना गुप्ता, त्यानंतर दयास्रा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रज्ञा गोडबोले, त्यानंतर झेलम केशी टूर्सच्या संस्थापिका यांचं जे पॅनल आहे त्याचे मॉडरेटर आहेत डॉक्टर दीपक शेगारकुन यांच्या या माध्यमातून वुमन्सना येणारे वुमन उद्योजकांना येणारे जे इश्यूज आहेत किंवा जे चॅलेंजेस आहेत त्यावर सक्सेस कसा करायचा किंवा त्यांचा करिअर पाथ काय असला पाहिजे हा सगळ्या इश्यूजचे डिफाईन केले जातील तिकडे। This complete Prakarsh is not only catering to the networking world as well as this is also taking care of the growth process of MSMEs and the women entrepreneurs. Mostly of the women entrepreneurs because they do not know whom to approach. So this platform through the speakers, through the panel discussions, through the speakers, we are going to keep this open for all the participants over there. We are having the speakers like Dr. Yogesh Dubey. He is from Bharat Sarkar. He is coming from Mumbai. He is catering to the Bal Vikas Kendra. Then we have one of the speakers as Indo-European Chancellor, Dr. Harjeet Singh Anand. These partners, they are saying that they are in the large industrial association. They are saying that they are in the large industrial association. बऱ्याचसा जो सरांचा प्रश्न होता तर आता मी एंटरप्रेनर आहे म्हणून सांगू शकतो माझ्या 25 वर्षाच्या जर्नी म्हणणं की एंटरप्रेनर्सला कुठल्याही एंटरप्रेनरशिपमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक आहे विष्णू आणि एक आहे कृष्ण। एक विष्णू जो असतो तो व्हिजन देत असतो पुढे 5 वर्ष पुढे 10 वर्ष 15 वर्ष काय होईल आणि कृष्ण जो असतो तो ऑपरेशनल मायन्यूट डिटेलिंग करत असतो। आत्ताचा जो प्रश्न आहे मेजरली इथे मी बघतो बघताना जो माझ्या या प्रवासात मी बघितलेला आहे तो बेसिकली आपण कृष्णासारखं काम करतो आपण डिटेलिंग ऑपरेशन एक्सलन्सवर भर देतो। Online marketing strategy for the Prakarsh and helping the MSMEs and women entrepreneurs here. Through this forum, I am expecting your help. Being a social media partner, I am there, but I need your everyone's support because post-COVID, it is very hard to reach out the people with the offline. And ये event आपको सभी जगह पे help करेगा जो MSME को आपको पहुंचाना है, right target audience को यहाँ पे लेके आना है. So social media is not sufficient for them to reach out. So you need to be partner for me to reach out this event each and everyone who is needed as a women entrepreneur or MSME entrepreneur. Thank you. मी डॉक्टर अरविंद शाळेग्राम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा रिसर्च पार्क जसं मी CEO आहे आणि CEO म्हणून आमच्याकडे आम्ही एक स्टार्टअप इको सिस्टम डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे। स्टार्टअप्स रजिस्टर्ड आहेत आमच्याकडे। आमच्या विद्यापीठाच्या ज्या काही संशोधन लॅबोरेटरीज आहेत त्या सगळ्या इंडस्ट्रीजना वापरायला देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या जोडीला काही चांगल्या कंपन्यांना कोलोकेट करण्यासाठीची फॅसिलिटी पण आम्ही केलेली आहे आणि या सगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त नवउद्योजकांना प्रोत्साहन कसं देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न। तसंच आम्ही मेक्सिकॉन बरोबर एक MOU करून त्यातून आम्ही अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न करतो आहे की MSMEs जे आहेत त्या त्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आपल्या पुण्याच्या आजूबाजूच्या उद्योगांमध्ये। तर या MSMEsचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम समजून घेऊन त्या प्रॉब्लेम्समध्ये त्यांना कशी सोल्युशन देता येईल त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने हा रविवारी 5 मार्च रोजी आपण 1 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमामध्ये काही एक्सपर्ट ची व्याख्यानं असतील जी मार्गदर्शन करतील तिथे चर्चासत्र असेल आणि काही छोट्या प्रमाणात प्रदर्शन झालं। चीफ गेस्ट कोण आहे? चीफ गेस्ट उद्योगमंत्री उद्योग
उद्योग मंत्री देशमुख वासंती मुळेसकर फाउंडर आणि सीईओ VM3 टेक सोल्यूशन्स LLP प्रकर्षमध्ये मी ॲज अ डिजिटल मार्केटिंग पार्टनर किंवा ब्रँडिंग पार्टनर म्हणून मी इथे कॉन्ट्रीब्यूट करते. MSME आणि वुमेन एंटरप्रिनर्ससाठी ज्या चॅलेंजेस आहेत ते ॲज अ वुमेन एंटरप्रिनर म्हणून मी ती जर्नी खूप जवळून बघितलेली आहे आणि तिथून मला रिअलाईज झालेत की कुठले चॅलेंजेस येऊ शकतात आणि त्याला काय सोल्युशन हवं आहे. प्रकर्षची जी टीम आहे त्या लोकांनी मला सपोर्ट केला पुढे जाण्यासाठी. सो आता इथून पुढे मी एक न घेता अजून 1500 महिलांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, 1500 एंटरप्रिनर्सला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून ह्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे 5 मार्च रोजी RPF येथे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. साधारण किती महिला असणार आहे यामध्ये? साधारणपणे 200 महिलांचं आपण एक्सपेक्टेड केलेलं आहे. यातून काही एंटरप्रिनर्सला आपण अवॉर्ड्स पण देणार आहोत तिथे की ज्यांनी खरंच स्वतःची जर्नी एका लेवलला आणलेली आहे अँड दे डिझर्व इट, म्हणजे त्यांना ते देणं अपेक्षित आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री उदय सामंतजी येणार आहेत. नंतर पुनीत बालन यांनी ह्या सगळ्या रूपरेषाला आम्हाला एक सपोर्ट केलेला आहे. दिलीप आवटी हे इंटरनॅशनल बिझनेस कोच आणि स्ट्रॅटजिस्ट जे आहेत, जे माझेही स्वतःचे पर्सनल मेंटर आहेत एक बिझनेस अपस्केल करण्यासाठी. फंड्स, फायनान्सेस किंवा गायडन्स किंवा लीगल याच्यासोबतही तुम्हाला एक माइंडसेट पण डेव्हलप करणं गरजेचं असतो. हे सगळं तिथे तुम्हाला एक नव्याने मिळणार आहे. बऱ्याच गोष्टी टेकअवेज मिळणार आहेत जे इथे तुम्हाला आम्हाला म्हणजे कमी वेळेत सांगता आले नाही, पण ती दिवसभराची रूपरेषा तुम्हाला दिलेली आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला मी आवाहन करेल, पत्रकार बंधू भगिनींना मी आवाहन करेल, डिजिटल मार्केटिंगचा पार्ट मी सांभाळते पण हा डिजिटल मार्केटिंगमधला मध्ये माझ्यासोबत एक सपोर्ट सिस्टम म्हणून किंवा तुम्ही हातात हात घालून हा इव्हेंट प्रत्येक महिलेपर्यंत, महिला उद्योजकापर्यंत आणि MSMEसपर्यंत तुम्ही पोहोचवण्यासाठी मदत करा, जेणेकरून ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. धन्यवाद. सहभागी होण्यासाठी कुठे रजिस्ट्रेशन करायचं? यात सहभागी होण्यासाठी प्रकर्षच्या फेसबुक पेजला, इव्हेंट फेसबुकच्या इव्हेंट पेजला पण रजिस्ट्रेशन करता येईल, लिंक्डइनच्या पेजला पण रजिस्ट्रेशन करता येईल आणि प्रकर्षच्या टीमच्या अनुषंगाने तुम्ही कुठल्याही टीमला जरी अप्रोच झालं तर यू कॅन डू रजिस्ट्रेशन्स, तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन्स करता येतील.